राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे सुरू झालेत आणि त्यातच आता एक आकृत घडलेला आहे। निवडून येणाऱ्या प्रत्येक आमदाराचं स्वप्न असतं की एक ना एक दिवस आपण मंत्री बनण्याचं, आणि याचाच फायदा घेऊन भाजपच्या चार आमदारांना गंडा घालण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। पाहूयात त्याच संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। सध्या राज्यात मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरू झाली आहे। अनेक आमदारांना मंत्रीपदाची आस लागली आहे, अशात त्यांना थेट मंत्रीपदाची ऑफरच मिळाली। तर तशी ऑफर भाजपचे नागपूर मध्य मधले आमदार विकास कुंभारे यांना मिळाली। फोन करणाऱ्याने आपण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे स्वीय सहायक नीरज सिंह राठौड असल्याचं सांगितलं। कि अभी 13 तारीख का जब कर्नाटक के रिजल्ट आएंगे है ना, तो उसमें आपको कुछ पार्टी फंड के लिए कुछ करना होगा आपको। हाँ विकास जी, वो 167 है। 167 कैसा भेजना है वो? ऑनलाइन कर दीजिए। मैं मंडे को भेजता हूँ, प्रोग्राम खत्म हो जाएगा मंडे को। आज तो बाहर हूँ मैं, आज शाम को मैं नागपुर आऊंगा, कल सवेरे का था। मंत्रीपद मिळवून देण्यासाठी नीरज सिंहन विकास कुंभारे टेकचंद सावरकर तानाजी मुरकुटे नारायण कुचे या भाजपाच्या चार आमदारांना फोन केला आणि त्यांच्याकडून पैशांची मागणीही केली। हा नीरज जी। हा विकास जी, मेरे को मंडे को दिल्ली आना है ना। हाँ लेकिन मेरे मंडे की मुंबई में मीटिंग है ना। हाँ तो उसके 4 बजे के बाद की कोई फ्लाइट देख के आ जाइए ना आप। वो सेक्रेटरी से पूछ लेना, क्योंकि वो पूरा प्रोग्राम वही अरेंज कर रहे हैं। अच्छा, तो वो उनको ही पता है कि फूड का बिल और ये सब कितना है। तो सर ने वो कहा था ना 2 दिन के लिए 70,000 क्या? 170 यानी 2 लाख के नजदीक। तो उसके बाद भी और कुछ लगता होगा तो फिर बता दीजिए मुझे फाइनल। हमें हम अपनी तरफ से क्या बता पाए, जो सर ने आपको आदेश किया वही हम आपको बता रहे हैं। नीरज सिंह हा उभेऊ जेपी नड्डा यांच्या आवाजातही आमदारांशी बोलायचा। पैशांचा विषय निघाल्यानंतर सावध होऊन आमदार टेकचंद सावरकर यांनी याबद्दलची तक्रार दाखल केली। त्यानंतर राठोडला बेड्या ठोकण्यात आल्या। आपको महाराष्ट्र के कैबिनेट में जगह मिलने वाली है और आप ये बात किसी को मत बताइए। माझ्याशी त्या ठिकाणी नड्डा साहेब बोलले आणि पुन्हा मग त्या व्यक्तीचा पुन्हा दोनदा फोन आला की आप कितना पैसा दे सकते हैं। तर मी जेव्हा पैशाची गोष्ट झाली तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे काहीतरी गडबड आहे, काहीतरी बनवाबंदी आहे। साहेबांना फोन येत आहेत आणि गुजरातमध्ये एक प्रोग्राम घ्यायचा आहे, त्या प्रोग्रामसाठी 1,67,000 रुपये ऑनलाईन पाठवावं। आमदार साहेबांना शंका आली, आमदार साहेब आउट ऑफ नागपूर असल्यामुळे त्यांनी त्यांच्या पीएनला सांगितलं, पीएनची तक्रार घेऊन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नीरज सिंहने 1,66,00,000 उकळल्याचा आरोप आहे। मंत्रीपदाचं आमिष दाखवून आमदारांना जाळ्यात अडकवण्याचे प्रयत्न यापूर्वीही झालेत, पण आमदारांनीच याबद्दल जागरूक राहणं फार गरजेचं आहे। पक्ष संस्कृती माहित असलेल्या आणि लोकांची न ओळखणाऱ्या आमदारांना भामटांनाही चांगलंच ओळखता यायला हवं। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।